दिवाळीत चीनचं निघालं दिवाळं, चीनी मालावर भारतीयांचा बहिष्कार, चीनला 40,000 कोटींचा फटका। केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता लवकरच वाढण्याची शक्यता, पुढच्या वर्षी जुलैमध्ये होऊ शकते 4% वाढ। HDFC ॲक्सिस बँकेचा ग्राहकांना मोठा झटका, फिक्स डिपॉझिट व्याजदरात कपात, 1 आणि 2 वर्ष मुदत ठेवींचे व्याजदर कमी। देशात गेल्या 24 तासात 38,000 नवे कोरोना रुग्ण, तर कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 89 लाखांच्या घरात। भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वी, 26,000 स्वयंसेवकांवर होणार तिसऱ्या टप्प्यातील चाचणी। जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 5,59,00,000 घरात, तर गेल्या 24 तासात जगभरात आढळले कोरोनाचे 5,42,000 रुग्ण। अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,16,00,000 वर, अमेरिकेत काल दिवसभरात 1,55,000 जणांना कोरोनाची बाधा। ब्राझीलमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 59,11,000 वर, तर आतापर्यंत 1,66,000 जणांचा कोरोनामुळे मृत्यू। रशियात कोरोनाग्रस्तांची संख्या 19,71,000 वर, गेल्या 24 तासात रशियात आढळले 22,410 नवे रुग्ण। दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचं नाव बदलण्याची भाजपची मागणी, भाजपचे सरचिटणीस CT रवी यांनी ट्विट करत केली मागणी। भारतीय गुप्तहेर असल्याच्या आरोपाखाली तब्बल 28 वर्ष पाकिस्तानच्या तुरुंगात घालवल्यानंतर 78 वर्षीय शमसुद्दीन परतले भारतात, शमसुद्दीन यांच्या आगमनाच्या आनंदात कुटुंबानं साजरी केली दिवाळी। दिल्ली दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, जैश ए मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांना अटक, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई। भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांच्यात नौदलांनी उत्तर अरबी समुद्रात कवायतीत लढाऊ जहाज, पाणबुड्या आणि टेहळणी विमानही सहभागी। लहानपणापासून आपण रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी ऐकत असल्याचा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा खुलासा, भारताविषयी नेहमीच आकर्षण असल्याचं प्रॉमिस लँड या पुस्तकातून केला खुलासा। छत्तीसगड पोलिसांनी 1,750 लिटर अवैध दारू केली जप्त, दारूची किंमत 50 लाखांच्या आत असल्याची माहिती। स्पेनच्या कॅनरी बेटावर डोंगराचा एक मोठा भाग कोसळला समुद्रात, डोंगर कोसळल्यामुळे समुद्रातील पाणी फेकलं गेलं दूरवर। तुर्कमेनिस्तानमध्ये कुत्र्याच्या सोन्याच्या पुतळ्यावरून वादळ, देशातील जनता उपासमारीनं ग्रासलेली असताना तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या आवडत्या कुत्र्याचा बनवला सोन्याचा भव्य पुतळा। उरुग्वेचा आघाडीचा फुटबॉलपटू लुई सुआरेसला कोरोनाची बाधा, ब्राझील विरुद्ध होणाऱ्या विश्वचषक फुटबॉलच्या पात्रता फेरीच्या लढतीत सुआरेस मुकणार। ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट मालिकेवर घोंगावतंय संकट। भारतात 2021 मध्ये होणारी कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा रद्द, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय, 2022 मध्ये भारतातच खेळवली जाणार स्पर्धा।